मित्रांनो, मागील व्हिडिओ क्रमांक 11 मध्ये आपण प्रकरण तिसरे घातांक व घनमूळ यामध्ये सराव संचित 3.2 मध्ये कितव्या मूळाचा कितवा घात आणि कितव्या घाताचे कितवे मूळ या विवर आधारित सराव संचित 3.2 पाहिला होता. आज आपण सराव संचित 3.3 मध्ये घनमूळ काढा. घनमूळ काढायचं काढण्यासाठी आपण पाहणार आणि घनमूळाविषयी माहिती तुम्ही घन करणे, घनमूळ घेणे, याचे अवयव पाडणे हे इयत्ता 6वी 7वी मध्ये पाहिलेलं आहे. मग त्या ठिकाणी आता पहिला आपल्याला दिलेला प्रश्न पहिला आहे, पुढील संख्यांची घनमूळे काढा. त्यात उदाहरण क्रमांक 1 आहे 8000. 8000 चा आपल्याला घनमूळ काढायचे, त्यासाठी पहिला त्याचे मूळ अवयव पाडावे लागतील. मूळ अवयव पाडण्यासाठी तुम्हाला ती रीत माहितीच आहे. या ठिकाणी आपण एकदम लहान संख्येने 2 ने भाग देऊ. 2 4 8, 2 0 0, 2 0 0, 2 0. परत 2 ने भाग जातो. एक लक्षात घ्या की भाग देत असताना की जो नंबर आपण सुरुवातीला भाग देतो तोच नंबर कमीत कमी 3 वेळा येणार आहे आणि जास्तीत जास्त वेळा, कारण घनमूळ घेतो 3 वेळा, जास्तीत जास्त 3 च्या पटीत म्हणजे 6 वेळा 9 वेळा इतक्या वेळा त्याचे ग्रुप येणार आहे. 2 2 4, परत भाग दिला आपल्याला, परत 2 आले बघा, परत 2 ने आपण भाग देऊ शकतो. 2 1 2 2 0 0 2 0 0, आणखी तुम्हाला 2 ने भाग देईल, पण 2 हे 2 चा ग्रुप जास्त वाढत जाईल. त्यापेक्षा आणखी पुढचा नंबर एखादा तुम्हाला आहे का तो भाग जाण्यासारखा, 5 5 ने भाग देऊ शकतो. आणखीन सोपा नंबर घेऊन पहा, 10, कारण 10 तुम्हाला माहित आहे 1000 ला 10 ने भाग जातो आणि ते 3 वेळा भाग जाऊ शकतो हे माहित आहे. त्यामुळे आपण 10 ने दिलं तर ते सुद्धा उदाहरण आपलं थोडक्यात सुद्धा ते कॅल्क्युलेशन तर आपल्याला कमी करता येईल. 10 ने भाग देऊ, 10 1 10 10 0 0 10 0 0, परत 10 ने भाग देऊ, परत 10 1 10 10 0 0, परत 10 ने भाग देऊ, 10 1 10. मग मी तुम्हाला काय सांगितलं होतं की तो येणारा जो नंबर आहे कमीत कमी 3 वेळा आणि जास्तीत जास्त वेळा 3 च्या पटीत तो येऊ शकतो. मग या ठिकाणी म्हणून आपण जे 8000 आहे ते 8000 चे जो विस्तार केलेला आहे तो त्याची फोड केलेली आहे. कशी आहे पद्धतीने केलेली आहे, ती फोड आपण व्यवस्थित लिहायची आहे. 2 × 2 × 2 3 वेळा आणि 10 × 10 × 10 हे सुद्धा किती वेळा आलेला आहे, या ठिकाणी 3 वेळा आलेला आहे. मग आपण काय करू त्यानंतर, यानंतर आपल्याला काय करायचंय की 8000 चं घनमूळ घ्यायचंय. मग घनमूळ घेताना घनमुळात 8000 घनमूळ चिन्ह घ्यायचं आणि त्या ठिकाणी घनमुळात लिहिल्यानंतर बरोबर, मग ज्यावेळी आपण घनमूळ चिन्ह घेतो त्याच वेळी इकडच्या या बाजूला जे ग्रुप पाडलेले आहेत तर 2 किती वेळा आलेला आहे, 3 वेळा. मग ते 2 एकदाच घ्यायचं 3 वेळा आल्यामुळं. 10 किती वेळा आले, 3 वेळा, म्हणजे ते एकदाच घ्यायचं. ज्यावेळेस ते आपल्याला एकदाच घ्यायचं असतं त्याच वेळेला इकडं 8000 ला घनमुळाच्या चिन्हामध्ये घ्यायचं आहे. म्हणून 8000 चे घनमूळ बरोबर, घनमुळात 8000 बरोबर 20, अशा पद्धतीनं आपण या ठिकाणी हे उदाहरण पाहिलेलं आहे. त्यानंतर आपण उदाहरण क्रमांक 2 पाहू. 2 पाहण्यासाठी किती आहे, 729 आहे. 729 आपण या ठिकाणी घेऊ, म्हणजे मूळ अवयव त्याच पद्धतीने ज्या पद्धतीने आपण पलीकडे पाहिले होते त्याच पद्धतीने ते मूळ अवयव सुद्धा आपल्याला त्या ठिकाणी पाडायचे आहेत. पाडताना कशा भाग सुरुवातीला द्यायचा आहे बघा, भाग जातोय का, 2 ने भाग जाणार नाही कारण ती विषम संख्या आहे. मग आपल्याला 3 ने भाग जातो, 3 ने भाग जाण्यासाठी तुम्हाला लई काही समजणार नाही. मग त्यासाठी तुम्हाला 6वी 7वीला तुम्ही कसोट्या पाहिलेल्या आहेत, विभाजितेच्या कसोट्या. मग त्याच्यामध्ये वेळ काय आहे, 3ची विभाजितेची कसोटी काय आहे, जर संख्येतील अंकांच्या बेरजीला 3 ने भाग गेला तर त्या संख्येला 3 ने भाग जातो. मग आपण बेरीज करून 9 2 11 11 7 किती झाले, 18 18 3 ने भाग जातो. 100% 3 ने भाग जाणार आहे, 3 ने भाग देऊ. 3 2 6, खाली राहिले किती, 1, परंतु 2 इथले 12 झाले. 3 4 12 आणि 3 3 9, आणखीन 3 ने 100% 3 ने आणखीन भाग जाणार, कारण की आपण सांगितलेलं आपल्याला माहितच आहे घनमूळ घेताना की एखादा नंबर कमीत कमी 3 वेळा भाग जाणारच आहे. 3 8 24, 3 1 3, परत 3 ने भाग देऊ आपण, परत 3 2 6, 3 7 21, आणि परत नंतर भाग येताना परत 3 ने भाग जातोय, देऊ आणखीन 3 ने, 3 9 27, परत 3 ने भाग जातोय, 3 3 9, आणि शेवटी 3 राहिलेले आहेत, 3 1 3. आणि मग आपण त्याचा विस्तार व्यवस्थित लिहून घेऊ. म्हणून या ठिकाणी काय येईल, 7 3 29 बरोबर याचे मूळ अवयव जे आपण घेतलेले आहेत ते लिहून घेऊ. क्रमांक 3 गुणिले 3 गुणिले 3 गुणिले
तीन असे किती वेळा द्यायचे आपल्याला, असे सहा वेळा लिहावं लागणार आहे. बघा सहा वेळा लिहिलं मग हे तुम्हाला माहित आहे ह्याचे ग्रुप पाडायचे, तीन तीनचा एक गट पाडायचा. आणि मग म्हणून ज्यावेळी आपल्याला ह्याला कसं घ्यायचं आहे, घनमूळ चिन्हामध्ये घ्यायचं आहे. कसे ते घनमूळ, 729 घनमूळ आपल्याला घ्यायचं आहे. क्यूब रूट ऑफ 729 इज इक्वल टू, मग ते तुम्ही कसे लिहू शकता, हे किती किती आहे, तीन तीनचा एक गट घेतलेला आहे. तीन किती वेळा आहे, तीन वेळा घ्यायचंय तुम्हाला. एकदाच एकदा कधी घ्यायचं, ज्या वेळेला आपल्या आपण इकडे त्याला घनमूळ 729 ला डाव्या बाजूला घेतो त्यावेळेच त्या ग्रुपचं काय करायचंय, तीन वेळा तीन तीन वेळा आहे ना एकदाच घ्यायचं. तसंच तीन घेतो किती वेळा, तीन वेळा, तर ते सुद्धा तीन एकदाच घ्यायचं. आणि मग म्हणून म्हणून तुम्हाला मग माहित आहे 729 चा आपल्याला या ठिकाणी घनमूळ मिळणार आहे, ते म्हणजे 3 3 9, म्हणजे 9 चा घन केला असता 729 आपल्याला मिळतील. चार पाहणार आहोत आणि उदाहरण क्रमांक 1 2 घेतलं, तिसरं एक उदाहरण आहे ते तुम्ही घरी सोडवायचे. आणि आता उदाहरण आपण 4 आणि 5 घेऊ, तुम्ही तिसरं आणि 6 उदाहरण सोडवायचं आहे या ठिकाणी. म्हणजे आपण 4 घेऊ, तुम्ही 2 सोडवायचे. वजा 512 परत आपण त्या ठिकाणी कोड घेऊ, ते ऋण आहे, शेवटी ऋण घ्यायचं. 512 आपण काय करायचे, अवयव पाडायचे. कसे पाडणार ते अवयव, आताच आपले झाले, तर 2 देऊ भाग द्या, 2 2 4 खाली 1 परत 11 झाले, 2 5 10 परत 1 राहतील, 2 7 12 परत 2 भाग देऊ अजून, 2 1 2 2 4 खाली 1 राहतील, वरून 6 घेतले 16 झाले, 2 8 16 परत 2 भाग द्यायचा आहे, 2 7 12 2 4 8. त्यानंतर आपण पुढचा नंबर घेण्यासाठी पूर्वी आणखीन आपण भाग देऊ शकतो. ह्याला आपलं 2 2 दिले तरी चालेल, 2 पण ते काय होईल, आपलं अवयव जास्त मोठं होऊ जाते. मग पुढचा नंबर कोणता आहे की तो 4 3 वगैरे भाग दिला तर तो 3 वेळा येईल. तर तुम्ही पाहिलं तर 3 भाग जाऊ शकत नाही, समसंख्या आहे, 4 भाग जातो आणि तो शक्यता आहे 4 3 वेळा येण्याची. तुम्हाला माहितच आहे 64 ते घनमूळ आहे. मग 4 आपण भागू, 4 भागल्यावर काय होतं बघा, 4 1 4 2 राहिले, परत 24, 4 4 7 24 परत 16 राहिले, परत 4 भाग द्या, 4 1 4 16 परत 4 1 4 असं. म्हणजे आपल्याला अवयव सुद्धा घेत असताना ते अवयव सुद्धा आणखी कमीत कमी कसे अवयव घेता येतील ते पाहायचे. नाही तसं जमलं तर मग तुम्ही 2 भाग द्या, 2 2 2 2 भाग जाणार आहे, मात्र ते आपलं जे आहे तो विस्तार वाढेल जरा, एवढंच लक्षात घ्या. म्हणून मग आता काय झालेलं या ठिकाणी, या ठिकाणी वजा जे 512 आहे त्या 512 काय या ठिकाणी तुम्ही आपण केलेलं आहे बरोबर, या ठिकाणी कंसाच्या बाहेर आपण वजा चिन्ह देऊ आणि दोन कंसाचे जे ग्रुप 2 पाडू, तर हे 2 ग्रुप मध्ये कसं राहणार आहे, 2 × 2 × 2 हा एक ग्रुप. आणि मग हे दोन्ही ग्रुप काय करू आपण, हे महिरूपी कंसात ठेवू आणि महिरूपी कंसाच्या बाहेर वजा चिन्ह, कारण हे वजा चिन्ह एक इकडे आहे इकडे घेतलेलं आहे. त्या ठिकाणी गुणिले परत किती आहे, 4 × 4 × 4 अशा पद्धतीने त्या ठिकाणी आपल्याला लिहिता येईल. पुढं मग आता आपल्याला काय करायचं आहे, म्हणून घनमुळा, घनमुळामध्ये घेताना घनमुळात काय आहे, वजा 512 घ्यावे लागतील. मग या ठिकाणी सुद्धा हे वजा आहे ते वजा राहणार, बाहेर राहणारच आहे. त्या ठिकाणी मग काही लिहा कंसामध्ये, बघा तुम्ही हे 3 वेळा आहे ते एकदा येणार आहे, 2 कंसात घेऊ, गुणिले हे किती आहे, 4 3 वेळा आहे ते 4 एकदाच येणार आहे. म्हणून घनमुळात वजा 512 बरोबर वजा 8 अशा पद्धतीने आपल्याला त्या ठिकाणी वजा 512 घनमुळीत वजा 8 मिळालेलं आहे. त्यानंतर आता आपण पुढचं 5 उदाहरण सोडू. 5 सोडत असताना वजा हे आपण शेवटी नंतर गेलो तिथं, 2744 2744 याचे आपल्याला आता काय करावे लागतील, अवयव घ्यावे लागतील. भाग देऊ, 2 भाग देऊ, 2 1 2 2 3 6 खाली 1 14 राहिले, मग किती होईल, 2 7 12 2 7 3 14 परत 2 2 4 परत 2 भाग देऊ, 2 7 12 खाली 1 7 17 2 8 16 परत 2 7 12 परत 2 भाग देऊ,
बेत्रिक सहा, बे चौक आठ, बेत्रिक सहा, आता दोन विभाग जाणार नाही कारण इथे विषम संख्या आलेली आहे. पुढे आपण तीनने भाग देऊ, तीनने भागत नाही, विभाजितेची कसोटी पहा, तीन तीन सहा चार दहा, संख्येतील अंकांच्या बेरजीला जर तीनने भाग गेला तर त्या संख्येवर तीन भाग, तीनने भाग जात नाही, चारने जाणार नाही कारण ही विषम संख्या आहे. त्यानंतर आपण पाचने देऊ, पाच सुद्धा आपल्याला विभाजितेची कसोटी माहीत आहे, काय आहे विभाजितेची कसोटी, पाचची, पाचची विभाजितेची कसोटी आहे एकच स्थानी शून्य किंवा पाच असेल तर त्या संख्येला पाचने भाग जातो म्हणजे पाचने जाणार नाही. सहा नंबर बघा, सहाने सुद्धा जाणार का, सहा ही समसंख्या आहे, ही विषम आहे. सातने भाग जातो का तो पाहू, मागं तुम्ही हे उदाहरण पाहिलं सुद्धा आहे, सातने भाग जातो का ते पाहू. सात चौक अठ्ठावीस, खाली राहिले सहा, चौतीस मध्ये नाकाच गेले सहा, वरून गेले तीन त्रेसष्ट, सात नव्वे त्रेसष्ट. आता परत सातने भाग घेऊ, साती साती एकोणपन्नास, परत सात एक सात, अशा पद्धतीनं एक लक्षात ठेवायचं की ज्या नंबरने एकदा भागायला सुरुवात केली तो नंबर कमीत कमी तीन वेळा, जास्तीत जास्त तो तीनच्या पटीमध्ये म्हणजे सहा नऊ वेळा तोच नंबर रिपीट व्हावा लागतो, तरच आपल्याला ते घनमूळ काढता येतं. म्हणून या ठिकाणी आपण वजा 2744 जे आहेत ते कशा पद्धतीने लिहू, हे लिहूया बरोबर वजा, हे लिहिताना आपणाला तुम्ही ऋतुकंसामध्ये घ्यावं लागेल. जर ऋतुकंसात घेऊ काय आहे, दोन गुणिले दोन गुणिले दोन गुणिले, पुढं काय येईल, सात गुणिले सात, सात गुणिले सात गुणिले सात, अगोदर कंस पूर्ण, महिरूपी कंस बंद. त्यानंतर म्हणून, म्हणून घनमुळामध्ये, आता हे आपल्याला घनमुळात घ्यायचंय, मग घनमुळात घेताना तुम्हाला माहीतच आहे की ज्यावेळेस आपण घनमुळ घेतो त्यावेळेस जो आपली फोड केलेली आहे ती ग्रुप तीन तीन वेळा आहे ते तो नंबर किती वेळा एकदाच आपणाला लिहावा लागणार आहे. किती दोन किती वेळा आहे, तीन वेळा, ते एकदाच घ्यावं लागेल. सतत पूर्वी हे मायनस चिन्ह विसरायचं नाही, वजा चिन्ह बाहेर आहे. आणि मग ह्या आतमध्ये जे दोन कंस आहेत ते कंसामध्ये या ठिकाणी करताना हे दोन तीन वेळा म्हणून एकदाच, हे सात तीन वेळा म्हणून ते सुद्धा एकदाच, अशा पद्धतीनं आपणाला या ठिकाणी वजा 14 अशा पद्धतीनं आपण झालं या ठिकाणी घनमुळात वजा 2744 घनमूळ वजा 14 मिळालेलं आहे.